Rupa pahata lo chali, Rupa pahata lo chali, Rupa pahata lo chali. चार पाच दिवसापासून संपूर्ण पक्षाचे सर्व पक्षाचे राजकीय कार्यकर्ते ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते आरक्षण व्हावं म्हणून आंदोलन करत आहेत आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांकडे ते पत्र जाणार आहे कारण 56,000 ते 60,000 ओबीसींच्या जागा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशात 2011 साली जनगणना झालेली आहे पण तो गुप्त अहवाल सरकार आजही प्रसिद्ध करत नाही. सर्वोच्च न्यायालय सातत्याने सांगितलं की ताबडतोबीने हा जनगणना झाली असेल तर कळवा. 8 वेळा जनगणनेसंबंधी राज्य सरकारला देखील पत्र आलं, त्याने देखील दुर्लक्षित केलं, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला की या ठिकाणी प्रवर्गातील आरक्षण रद्द करण्याबाबतचा निर्णय घेतला, त्यामुळे जिल्हा परिषद 33 पंचायत समितीकडे आहे. एकूण जर या महादेशामध्ये झालं तर 50,000 लोकांना या ठिकाणी प्रवर्गापासून आरक्षणापासून दूर व्हावं लागणार आहे आणि ही बाब अत्यंत शोक आहे. मला या ठिकाणी असं वाटतं की केंद्र सरकारने ताबडतोबीने जर खऱ्या अर्थाने त्यांना ओबीसीचा कळवला असेल तर जनगणना झाली पाहिजे आणि ही जर जनगणना व्हायची तर ते केंद्र सरकारकडून नसेल तर तामिळनाडूच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील या ठिकाणी जनगणना करणे आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना करणं आहे. आमचं म्हणणं मराठा समाजाला आरक्षण देऊ नका. 50% वर्षा ज्या ब्राह्मण समाजाचं सीकेपी असेल मराठा असेल त्यांच्यातलं जे आर्थिक दुर्बल आहे तो त्यांनासुद्धा आरक्षण मिळालं आहे. पण विमिलेरची आठ टाकून श्रीमंत लोकांना हे आरक्षण असता कामाने मराठा समाज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्यामध्ये राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं आणि संपूर्ण आजच्या या ठाणे जिल्ह्याच्या जन प्रक्षोभ आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व ओबीसीचे काही प्रमुख पदाधिकारी असतील किंवा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहोत. महत्त्वाची या ठिकाणी सांगतो की ज्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत त्या निवडणुकीला आमचा विरोध असणार आहे. आम्ही विरोध करतो आणि अशा माध्यमातून जे आमचा आरक्षण रद्द झालेलं आहे ते परत आम्हाला मिळालं पाहिजे आणि डाटा सर्वोच्च न्यायालयामध्ये डाटा दाखल झाल्यानंतर ते नक्कीच आपण